एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एमआईटी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध. आजच संपर्क करा 7030-07-2171-7030-09-2171. विना परवानगी गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका विरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 356,000 मुद्देमाल जप्त केला आहे. नईम नियाज शेख व 30 वर्षीय राहणारा संजय नगर कोपरगाव असे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोलिसांना एक वाहन बेलगावरोडवरून कोपरगावहून वैजापूरच्या दिशेने जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती डायल 112 मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार भास्कर, कॉन्स्टेबल कुल्लट व पंडुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तिथे अजय साळुंके व संजय बोर्डे हे अगोदरच हजर होते. त्यांच्या समक्ष पोलिसांनी तेथे असलेल्या पिकअप क्रमांक MH15EG1166 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीची जनावरे दिसून आली. पोलिसांनी गाडीचा चालक नईम याला जनावरांच्या वाहतुकीचा परवानाबाबत विचारणा केली असता त्याने कुठलीही वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे 3 जनावरे खरेदी केल्याची पावती मिळून आली. इतर 3 जनावरांच्या पावतीबाबत विचारणा केली असता त्याने इतर जनावरांची पावती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहन व 6 गोवंश जातीची जनावरे असं एकूण 356,000 ऐवज हस्तगत केला आहे. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल पंडुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार गवळी हे करीत आहेत.